तोडक्यांच्या घरात भूत म्हणून वावरताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. एव्हिएस चित्रपटाचा म्युझिक लॉन्च झालेला आहे. आम्ही तीन वेगवेगळी गाणी पाहिलेली आहेत. छान. म्युझिकबद्दल काय सांगाल? कसं वाटलं तुम्हाला? या चित्रपटात तीन वेगवेगळी आणि खरंच ती वेगवेगळीच गाणी आहेत. एक आहे ते दहीहंडीचं गाणं आहे, एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे, एक रॅप टाईप केलं आहे गाणं. आणि तीन भिन्न स्वरूपाची गाणी ऐकताना आणि पाहताना मला मी फारच एन्जॉय केलं. म्हणजे नरेंद्र भिडेंनी कमाल केली आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी त्यांनी आपल्याला दिली आहेत ह्या चित्रपटात. आणि वैभव जोशींनीही तिन्ही गाणी लिहिली आहेत. म्हणजे ह्या तिघांचे जॉनर्स वेगवेगळे असताना ह्याचं एक ह्या तिन्ही गाण्यांचं कॉम्बिनेशन आपल्या चित्रपटात आहे. आणि असं असताना सुद्धा कुठेही वाटत नाही की एखादं गाणं हवं म्हणून ह्या चित्रपटात आपण पिक्चराइज केलं आहे असं अजिबातच वाटत नाही. खूपच छान. मी पुष्करबरोबर काम केलं आहे, मी उमेशबरोबर काम केलं आहे. स्पृहाबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं, पण स्पृहाबरोबर काम करायची इच्छा होतीच. आपल्याकडे खूप गुणी कलाकार आहे, त्यांच्याबरोबर सतत काम करत राहावंसं वाटतं. त्याच्यापैकी एक स्पृहा आहे. उमेशही फार उत्तम कलाकार आहे. पुष्करबरोबर तर खूप वर्ष आम्ही एकत्र आहोत, आम्ही काम करत आलो आणि खूप सुंदर अनुभव होता कामाचा. एक उत्तम केमिस्ट्री जुळून आली होती. ती आता फिल्म पाहताना तुम्हाला दिसेलच की भूतं आणि मनुष्य युनिटली माणसं इतकी छान जेल कशी काय होऊ शकतात हे पाहाल तुम्ही आता. चित्रपटात तुमच्या वाट्याला एक छान डायलॉग आलेला आहे साठीचा खास. हो हो, ते डायलॉग, तो डायलॉग तुम्हाला आला कसं वाटतं? खूपच छान वाटलं, खूप छान वाटलं. म्हणजे मी यासाठी संजय मोनेंचे आभार मानते की ह्या चित्रपटासाठी जेव्हा वपूंची बदली ही कथा आम्ही निवडली, म्हणजे मी आणि सुश्रुत भागवत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक, आमच्यात वपूंच्या काही कथेंवरनं गप्पा चालू असताना असं झालं, अरे आपण बदलीवरती एखादी फिल्म केली तर कसं होईल. आणि बदली जरा मग ते तो काळ तेव्हाचा आहे, मग आपण ह्या काळात आणूया. आणि मग असं ते खूप त्याच्यावरती तो कथाविस्तार खूप उत्तम झाला, छान झालं सगळं. आणि संजय मोनेंना आम्ही रिक्वेस्ट केली की संजय दादा, हे तुमचंच काम आहे, हे तुम्हीच करू शकता, कारण ते एक लाईट कॉमेडी आहे. आणि संजय दादांचा ह्युमर फारच उत्तम, भाषेवरचं प्रभुत्व छान आहे, माणूस म्हणून ते इतके छान आहेत. आणि हे सगळे डेव्हलपमेंट चालू असताना हे संजय दादांच्या डोक्यात आलं रादर की हे हा जो माझा स्त्री भ्रूण हत्येवरती एक सटल मेसेज गेला आहे तो कळणाऱ्यांना कळेल, जे फक्त गंमत म्हणून येऊन बसतील कदाचित त्यांना कळणारही नाही. पण संजय दादांनी इतका सुंदर मेसेज दिला आहे ह्या फिल्ममध्ये एका वाक्यात, आणि तो माझ्या तोंडून आला त्याच्यामुळे मला फारच बरं वाटलं. आणि किती झालं तरी मी पण एक स्त्री आहे, त्यामुळे खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर द फिल्म. थँक्यू.